सुष्मिता सेन पुन्हा एकदा तिच्या रिलेशनशिप स्टेटसमुळे चर्चेत आली आहे, कारण आयपीएल संस्थापक ललित मोदींनी सुष्मिता सोबत आपल्या नात्याचा खुलासा केला, पण त्यावर अजून तरी सुष्मिताची प्रतिक्रिया आलेली नाही। त्यामुळे या नात्याबाबत सुष्मिता काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। सुष्मिता कायम तिच्या डेटिंग लाईफमुळे चर्चेत असते। ललित मोदींनी सुष्मिता सेन तिच्यापेक्षा वयानं 15 वर्ष लहान असणाऱ्या काश्मीरी मॉडेल रोहमन शॉलला डेट करत होती। 2.5 वर्ष दोघं लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये होते। December 2021 मध्ये सुष्मितानं रोहमन सोबत ब्रेकअप झाल्याचं कळवलं। त्यानंतर थेट ललित मोदींशी रिलेशनशिप मध्ये असल्याचं कळताच सुष्मिताच्या चाहत्यांना धक्काच बसलाय। दरम्यान रोहमन आधी सुष्मितानं कुणाकुणाला डेट केलंय ते जरा पाहूयात। 1994 साली सुष्मितानं इतिहास घडवला। जागतिक विश्वसुंदरी स्पर्धेत सुष्मिता सेननं मिस युनिव्हर्सचा किताब आपल्या भारताला मिळवून दिला। त्यानंतर लगेचच 1996 साली सुष्मिताचं नाव पहिल्यांदा भट कॅम्पमधील प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते विक्रम भट यांच्याशी जोडलं गेलं। दस्तक सिनेमाच्या शूटिंग वेळी सुष्मिता आणि विक्रम भट यांच्या जवळीक वाढली, पण पुढे काही काळातच दोघांचं ब्रेकअप झालं। त्यानंतर सुष्मिताचं नाव हे सर्वाधिक चर्चेत आलं आणि गाजलेलं नातं झालं ते अभिनेता रणदीप हुडा सोबत। रणदीप हुडा आणि सुष्मितानं आपलं नातं सर्वांसमोर मान्यही केलं होतं। दोघे बऱ्याच बॉलिवूड फंक्शन्स मूवी प्रीमियर वर एकत्र दिसायचे आणि सुट्टी घालवतानाही ते कॅमेरात कैद झाले होते, पण या नात्यालाही काही काळानं ब्रेक लागला। त्यानंतर सुष्मिताचं नाव पाकिस्तानचा माजी क्रिकेटर वसीम अक्रमशी जोडलं गेलं। एका क्रिकेट कार्यक्रमात परीक्षकाच्या भूमिकेत असताना सुष्मिता आणि वसीम मध्ये प्रेमाचे बंध जुळल्याच्या चर्चा रंगल्या। सुष्मिता आणि वसीम अगदी लग्नही करणार असल्याचं त्यावेळी बोललं जात होतं, पण सुष्मितानं मात्र त्याला नकार दिला। 2015 जवळपास सुष्मिता मुंबईतील एका रेस्टॉरंट मालक ऋतिक भसीन सोबत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या। यावेळी अनेकदा दोघे एकत्र बाहेर फिरतानाही कॅमेऱ्यात कैद झाले होते। त्यानंतर तिचं नाव जोडलं गेलं ते दिग्दर्शक मुद्दसर अजीतशी। मुद्दसरचा दिग्दर्शक म्हणून पहिला सिनेमा दुल्हा मिल गया या चित्रपटातही सुष्मितानं काम केलं होतं, पण ही फिल्म बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरली होती। तर ही होती सुष्मिताची डेटिंग लाईफ। तुम्हीही सुष्मिताचे चाहते असाल तर ललित मोदी आणि सुष्मिताच्या नात्याविषयी ऐकून तुम्हाला धक्का बसला की आनंद झाला हे कमेंट करून नक्की कळवा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।